नमस्कार मी सुवर्णा सुवर्णास कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोणत्याही गोडाच्या जेवणाबरोबर बनवली जाणारी आणि बनवायला अतिशय सोपी पण तितकी चविष्ट अशी बटाट्याची भाजी बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे गॅसवर मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकायची एक चमचा मोहरी तडतडलेली आहे तर आता आपण जिरे टाकलेले आहेत एक चमचा जिरेही आपले फुललेले आहेत आता त्याच्यामध्ये ते आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन कांदे लांबट आकाराचे असे स्लाईस बनवून घेतलेले आहेत तर कांदा आपला थोडासा परतून झाल्यानंतर आपल्याला इथे मिरची टाकायची आहे तर इथे मी एक मिरची बारीक काप करून घेतलेली आहे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्तसुद्धा करू शकताय किंवा मिरची तुम्ही ठेचून टाकली तरीही चालेल तर इथे मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे ठेचलेलं तर एक छोटा तुकडा आल्याचा आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत याच्याऐवजी तुम्ही आले लसणाची पेस्टसुद्धा एक छोटा चमचा वापरू शकता तर हेही मिक्स झालेलं आहे छान आता याच्यामध्ये आपण हळद टाकूयात एक छोटा चमचा आणि मिक्स करून घेऊयात तर हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे तर इथे मी तीन बटाटे उकडून सालं काढून त्याचे असे काप बनवून घेतलेले आहेत आणि आता या बटाट्यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक अर्धा चमचा मी साखर टाकते आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात तर अगदी एक मिनिटभर आपण ही भाजी परतून घेऊया गॅस मी बारीक ठेवलेला आहे बारीक गॅसवर आपण हे एक मिनिटभर परतून घेऊया तर एक मिनिटभर झालेलं आहे भाजी आपली व्यवस्थित छान मिक्स झालेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते गॅस मी बंद केलेला आहे आणि ही भाजी आपली तयार आहे तर अतिशय छान सोप्या पद्धतीने आणि चविष्ट अशी ही भाजी आपली तयार आहे तर जरूर करून पहा अतिशय टेस्टी आणि मस्त अशी भाजी लागते जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद